नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. येतोय तो खातोय असं एक लोकनाट्य येतंय आणि खरंच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, पॉलिटिकल सटायर आहे. आणि आता आम्ही नुकतीच तालीम देखील बघितली आणि यात महत्त्वाची भूमिका साकारते भार्गवी चिरमुले. खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. उत्सुकता उत्कंठा निर्माण करणार आहे कारण सध्याचा विषय आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही शोधत होतो इथे काही ते सापडते का, इथे हे सापडते का, म्हणजे ते रिलेक्ट होते, कनेक्ट होते. तुझं पात्र आणि या नाटकाशी कशी जोडली गेलीस त्या? मला असं वाटतं तू म्हणतेस तसं, हे वगन नाट्य आहे तर आपण ह्याला म्हणूया की एक मुक्त नाट्य आहे, आपण ज्याला फ्री फॉर्म म्हणतो. आणि त्यामागे फ्री फॉर्ममध्ये बरेच वेळेला बरेच गोष्टींवरचं एक भाष्य असतं, मग सामाजिक व्यवस्थेवरचं असतं, मग ते राजकारण असू दे, समाजकारण असू दे. आणि कुळेकरांनी ते उत्तम पद्धतीने लिहिलं आणि मला सांगायला कुठेतरी अशी मजा वाटते की गेली अनेक वर्ष आपली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था तशीच आहे, ती बदलत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मुक्त नाट्याचा फॉर्म हा किती जुना जरी असला आपल्या नाट्य संस्कृतीमधला तरी तो तितकाच ताजा आहे. म्हणजे असं कधी वाटत नाही की इतके वर्षापूर्वीचे वर्ग वगैरे आपण जेव्हा यूट्यूबवर वगैरे पण बघतो ते कधी जुने वाटत नाहीत आपल्याला, कारण त्याचे आपण आपापल्या पद्धतीने नवीन ठिकाणी लावत असतो. पण विजय कुवळेकरांनी हे तर पूर्णपणे ताजं आजकालच्या भाष्य होईल असं एक वगनाट्य, मुक्त नाट्य असं लिहिलंय. करताना सुरुवातीला थोडंसं असं वाटायचं की असं बोलायचं आपण इतकं बिंदास, इतकं असं. किंवा मुक्त नाट्याचा एक फॉर्म असतो की अनेक गोष्टी बऱ्याच वेळेला ना आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे बोल्ड विनोद पण ऐकायला मिळतात, पण ते करताना असं करायचे का नाही करायचे का. पुन्हा ना लोकांच्या सेन्सिटिव्हिटीज खूप बदलले, म्हणजे पूर्वी खरं तर मला असं वाटतं जुनी लोक खूप मोकळेपणाने सगळं घेत होती, पण आज थोडंसं कोणी काही बोललं की अरे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे असं खूप बोललं जातं. यामध्ये आम्ही ते पण खूप पाळले आणि त्याच्यासाठी आमच्या संतोष पवार की तुम्हाला अरे टेन्शन नाही, तू असं म्हण की ते वाटणारच नाही की असं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात की कलाकार म्हणून थोडं भान ठेवून कराव्या लागतात, पण संतोषला तो बॅलन्स इतका सुंदर येतो. म्हणजे आमच्याकडे एक असा एक वेगळा बॅलन्स आहे. ऋषिकेश हा खूप वेगळ्या पद्धतीचं नाट्य करण्याच्या फॉर्ममधनं आलेला आहे आणि संतोषचा एक वेगळा फॉर्म आहे स्वतःचा. हां, ते मिक्सचर आहे आणि त्या मिक्सचरमधनं येणारी आमची सगळ्यांची एक केमिस्ट्री आहे तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकासाठी, आणि कारण आता सध्या मालिका सुरू असताना त्या सगळ्या गोष्टी, तर ते नाही तर मालिका माझी संपली होती जेव्हा ऋषिकेशनी फोन केला, त्यामुळे लगेच नाटकावर उडी मारली. कारण हे नाटक येण्याआधी पण त्यांनी आम्ही एक वेगळं नाटक करणार होतो. आम्ही तू मोगरा पाहिलं होतंस का नेटक, त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण त्याच्या आधी हे नाटक आलं. तर मी मोगरा सिरियल चालू असतानाच करणार होते. मला असं वाटतं की कुठलाही कलाकार नाटक सहसा सोडत नाही, कारण ते त्याचं माध्यम आहे. आणि ऋषिकेशनी फोन केला मी त्याला म्हटलं आय एम इन आणि मला करायचंच आहे आणि मी तू सांग तेव्हा करणार आहे. थोडासा डिले इकडे तिकडे करून झाला कारण सगळ्यांची मोळी जमणं, सगळे ॲक्टर, सगळ्यांच्या डेट्स आणि हे सगळं, पण फायनली आम्ही 10 फेब्रुवारीला घेऊन येतो आहे तुमच्यासाठी. अर्थात ऋषिकेश जोशी आणि त्यांच्यावर असलेला प्रत्येक कलाकाराचा विश्वास. पण या नाटकाविषयी मला जाणून घ्यायचं की कोणती अशी कोणते ते कंगोरे होते की मला नाही हे करूयात आपण, ते बघून तुला असं लगेच वाटलं की या सगळ्यात आधी मुळात असं खूप वर्षांनी वर्ग येतोय जो ओरिजिनल आहे. आपण आतापर्यंतचे वर्ग पाहिले ते आता खूप पुनरुज्जीवित आहेत, पण हा वर्ग पूर्णपणे नवीन लिहिलेला आहे. त्याचबरोबरीने राधेची भूमिका खूप एक सामाजिक, आपल्या समाजामध्ये एक असा एक वर्ग असतो जो खूप साधा भोळा असतो, त्याला कसंही फिरवू शकता तुम्ही. आपण ज्याला सर्वसामान्य माणूस म्हणतो की मतदान असेल किंवा कुठल्याही गोष्टींसाठी तो पटकन भाबडा असतो, तो भाऊक असतो आणि तो खूप इथनं विचार करणारा असतो. राधा ही त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी एक स्त्री आहे आणि परत ती कलाकार दाखवली आहे, ती डान्स करते. सो मला या नाटकात 4 डान्सेस आहेत. सो माझ्यासाठी पूर्ण एक सोने पे सुहागा किंवा असं आहे की मला ॲक्ट्रेस म्हणून पण लोकांसमोर येता येईल, डान्सर म्हणून पण येता येईल. आणि एक टीम इतकी उत्तम जमली आमची आणि ऋषाबरोबर काम करण्याचा अनुभव हा नेहमीच तुम्हाला खूप काहीतरी देऊन जातो. तुझं अभिनय कौशल्य, नृत्य कौशल्य या दोन्ही गोष्टी बघायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी पर्वणी आणि अर्थात ती तुमची सगळी टीम जी आहे ती खूप छान भट्टी जमून आली, ते बघायला बघणं महत्त्वाचं ठरेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आम्ही नाटकाला येऊन त्याबद्दलही प्रतिक्रिया देऊ. नक्की. आणि नाटक बघितल्यानंतर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की मराठी नाटकावर तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम केलं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याकडे अनेक प्रकारची नाटकं एकाच वेळेला खूप हिट झालेली आहेत. म्हणजे आपल्याकडे असं नाही की कॉमेडी तर कॉमेडी, सिरियस नाटकंसुद्धा बघायला जातात. तर हे खूप वर्षानंतर आम्ही एक मुक्त नाट्य, एक संगीत संगीत नृत्य नाट्य स्टेज देखावा किंवा इन जनरल कॉमेडी आहे सिरियस आहे सगळ्याची मोळी घेऊन येतो आहे, हा तुमच्यासाठी एक खूप छान, काय म्हणतात त्याला आपण, अशी छान मराठी थाळी आणली आहे. तर त्या थाळीचा एक छान उपभोग घ्या आणि तुम्हाला आवडलं तर नक्की 10 लोकांना सांगा, नाही आवडलं तर आम्हाला येऊन सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यात बदल करून तुम्हाला हे नाटक आवडायला भाग पाडू. खूप
खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.